काल रात्री सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळून बसवर पडल्याची घटना विजापूर येथील चडचण तालुक्यातील रेवत गाव येथे घडली आहे. या गावामध्ये दररोज मुक्कामाला राहून सकाळच्या सुमारास जाणाऱ्या महाराष्ट्र येथील मंगलवेढा डेपो बसवर हे झाड कोसळले असून रात्री या बसमध्ये चालक आणि कंडक्टर हे झोपले होते. जोराच्या वाऱ्यामुळे बसमधून उठून ते खोलीमध्ये झोपले. थोड्याच वेळात झाड कोसळून बसवर पडले. त्यानंतर गावातील युवकांच्या सहाय्याने झाड बाजूला काढण्यात आले. Did you hear it, sir?